आपण येऊर जंगलात ट्रेकसाठी जात आहोत. तरी ट्रेक ही सध्या सुरू झाली आहे, पण मी रेकॉर्डिंग थोड्या वेळाने सुरू केली आहे. तसं माझ्यासोबत माझे अजून 4 मित्र आहेत. तुम्ही बघू शकता आता या पावसाळ्यामुळे या जंगलामध्ये सगळीकडे हिरवंगार आहे, हे दृश्य खूप सुंदर आहे. तुम्हालाही कधी जायचं असेल ट्रेकिंगसाठी तुम्ही येऊरमध्ये जाऊ शकता. येऊरमध्ये तशा खूप जागा बघण्यासाठी आहे आणि जंगल ते येऊरचं खूप सुंदरच आहे. हे आहेत आमचे फोटोग्राफर मिस्टर पराग शिंदे. ह्या व्हिडिओमध्ये जे काही पण तुम्हाला फोटो दिसतील, जसा हा फोटो आहे, हे सगळे त्यांनीच क्लिक केलं आहे. तसं आम्ही सध्या वरती चालू आहे. ह्याच्या खालच्या बाजूला एक नदी आहे जिकडे आम्हाला पोचायचं आहे, बट तिकडे जायला असा कोणताही सरळ रस्ता नाही. तुम्ही खालच्या बाजूला ती नदी बघू शकता. त्यासाठी आपल्याला पुढे जाऊन वरती गेल्यावर एक रस्ता आहे. तर इकडे हा तुम्ही एक किडा बघू शकता, जो दिसायला पूर्ण एका काठीसारखा आहे, पण तो काठी नसून किडा आहे. दिसायला असा तो खूप सुंदर आहे. आता इकडे थोडी चढण आहे जिकडनं आम्हाला जायला लागणार. सगळे आधीच पुढे गेलेले आहे. मी व्हिडिओ शूट करतो त्याच्यामुळे थोडा मला टाईम लागतो चालायला. पण ट्रेकिंगची मजा तरी खरं त्याच्यातच आहे. इकडे हिरवळ असल्यामुळे खूप असं थंड थंड वाटतं. पण पावसाळा असल्यामुळे इकडे जरा ना मच्छरांचं प्रमाण जास्त आहे, ते चावतं, त्यामुळे थोडा त्रास होतो. सगळीकडे इकडे खेकडे पावसाळ्यामुळे तरी खूप आहेत. आपल्याला पुढे पण खूप दिसणारे रस्त्यामध्ये दिसतच राहणार आहेत ते. इकडे काही काही ठिकाणी सरळ रस्ते तर काही काही ठिकाणी चढण आहे. आपण आता चढणीवरच चाललो आहे, त्यामुळे उतरण तर नाही आहेच, बट हे रस्ते खूप छान आहेत. हे बऱ्यापैकी एक पायवाटच आहे. आता सगळी लोक इकडनं सारखी जाऊन जाऊन ती पायवाट बनली. तर थोड्या वेळानं एक आम्हाला प्लेन रस्ता भेटला आहे, पण तो जास्त तसं सरळ राहणार नाही आहे. आपल्या थोड्या वेळाने परत चढायला लागणार आहे, जसं आत्ता चढायला लागतं. तसे आम्हाला दृश्य खूप छान बघायला भेटले. आता हा कोळी बघू शकता. आता ह्याच्या अलीकडे मी हा कोळी कुठे बघितला नव्हता. असा सुंदर असा केशरी रंगाचा कोळी आहे, दिसायला खूप छान दिसतो. छोटासा आहे पण एकदम सुंदर दिसतो. हा एक आम्हाला भाग भेटला जिकडे काही चढण नव्हती ना उतरण होती. लांब लांबपर्यंत घनदाट जंगल होतं, सगळीकडे झाडं. जेवढं लांब नजर जाईल तुमची तिकडे सगळीकडे तुम्हाला झाडं दिसतं. आणि मध्ये एक असं थोडंसं खोलगट रस्ता होता, तिकडे हे खूप मोठं झाड होतं. ते आधी पावसाळ्यात नाही तर खूप आधीच पडलं असं, तर आम्ही त्याच्यावरून जायचा प्रयत्न केला आणि त्या साईडला गेलो. हे खूप मोठं आहे खरं म्हणजे. हां, तुम्ही अजून एक कोळी बघू शकता, जो काहीतरी वेगळाच आहे. आता ह्याच्या इकडे एक किडा होता, त्याच्या नंतर परत बाहेर आला नाही, पण तो खूप सुंदर होता. परत आपण चढणीला लागलो. आता जास्त नाही, आता आपण जे आपल्याला जे उतरण भेटलं तिकडनं ती सरळ थेट नदीकडे जाणार आहे, जिकडे आपल्याला पोचायचा प्रयत्न करतो. आता सगळ्यांनी विंडशीटर घातलं, त्याचं कारण पाऊस नसून इकडे चावणारे मच्छर आहेत. त्या मच्छरांपासून स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आम्ही विंडशीटर घातले. आणि खेकडे तर आमच्यासोबतच चालत आहेत, इकडे अजूनमधून दिसत असतात. आता हा मच्छर बघू शकता, असे खूप मच्छर आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल तर माझ्या डोक्याच्या होती, तिथून तुम्हाला खूप मच्छर दिसते.
आता हा पार्ट जो आहे इथे अशी खूप कठीण अशी चढण होती ज्याच्याकडे दुसऱ्या गावामध्ये रस्ता नव्हता, त्यामुळे ही चढणच पार करून त्या साईडला जायला लागलं. फायनली आम्ही नदीच्या रस्त्यात लागलो आहे जी सरळ अशी उतरण आहे. कमिंग कमिंग. ॲक्च्युली ही नदी वाहत मागून येत होती पण इकडनं सगळे असे बांध सुरू होते. तुम्हाला पुढे हळूहळू दिसतील काही काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी आहे, तर काही काही ठिकाणी फक्त थोडंसं पाय बुजेल एवढंच पाणी. जसं इकडे बघू शकतो इकडे खूप कमी पाणी आहे पण पुढे जाऊन ते वाढत जातं. ह्या ठिकाणी मी कॅमेऱ्यामध्ये दृश्य घेण्याचा प्रयत्न केला. असं घर असं पाणी असं खळखळ असा आवाज येणार होता, ते खूप दिसायला खूप सुंदर दिसत होतं म्हणून मी इकडे थोडे एक दोन शॉट घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही थोडंफार बऱ्यापैकी तिकडे खाली पोचलो. ठिकाणा चालत चालत आम्ही सगळ्या निघून गेलो. इकडे तरी पाणी खूप कमी आहे, पुढे पाणी असं गुडघ्यापर्यंत तरी जात होतं. आता इकडे बघू शकतो हे पाणी दिसत नसलं जरी खोल तरी त्या गुडघ्यापर्यंत आहे आणि गणेशजी परग साहेब काही स्टंट करण्याचा प्रयत्न करतात. योगांना बऱ्यापैकी जमला नाही आहे आणि हे दगडं जरी साधी दिसत असली पाणी जास्त नसलं तरी ते खूप गुळगुळीत आहे, त्याच्यावर शेवाळ जमली त्यामुळे पाय सरकायला होते खूप. आणि हे जे तुम्ही दगडाचे बांध दिसत आहे ते पाणी अडवण्यासाठी बनवले. व्हिडिओमध्ये थोडी स्टेबिलिटी नाही आहे कारण की हे सगळ्या मी माझ्या फोनमधनं शूट केलं आणि आम्ही चालत असतानाच आम्हाला हा सुंदर असा एक साप दिसला तिकडे जो मी बऱ्यापैकी कॅमेऱ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. हा डिवड नावाचा साप आहे जो पाण्यात राहतो. हा फक्त सगळं खाण्यासाठी बेडूक आणि भेटला तर उंदीर त्याच्यावर स्वतःचं पोट दाखवतो. हा बिनविषारी साप आहे. थोड्या वेळ तो थांबला त्याच्यानंतर तो पाण्यात नाहीसं झाला जो तुम्हाला दिसेल त्याचा आम्ही फोटो घ्यायचा प्रयत्न केला तो तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर पाण्यामध्ये गेला त्याचे सुंदर असे नंतर दिसतो. आता तो पूर्णपणे गायब झाला होता. इकडे आम्हाला थोडे फुलपाखरं दिसत होते तर एक फुलपाखरं मी कॅमेरामध्ये घेण्याचा प्रयत्न केला पण तो बऱ्यापैकी एवढा फोकस झाला नाही. त्याच्यानंतर आम्हाला एक ओकली बटरफ्लाय दिसला जो खूप सुंदर आहे, त्याचे आम्ही फोटो पुढे टाकले आहेत तुम्ही बघू शकता. आता इकडे आम्ही खूप खाली पोचलो त्यामुळे इकडे पाण्याचं प्रमाण जास्त, जे पाणी वरती वाहत होतं तुम्ही मगाशी बघत होतं ते सगळं साठून खाली आलं. इकडे खूप म्हणजे खूप सरकाल होते. थोडा वेळ एक दोन वेळ मी कडता पडता सुद्धा वाचतो आणि तिकडे पाणी खूप जास्त आणि खाली काही दिसत नाही. आता खाली ती दगड असल्यामुळे पाणी नीट असं हे करायला भेटत नाही. हे जे झाड आहे ते पूर्ण पावसाने भिजून फुगलं आहे. आता तिकडे मी पडलंच होतो त्यामुळे कॅमेरा खूप अनस्टेबल झाला. म्हणजे आता आपण पूर्णपणे खाली पुसलो त्यामुळे इकडे उतरण नाही आहे काही नाही आहे, एक सरळ पाणी पुढे पुढे वाहत जातं. आणि फायनली आम्ही रस्त्यावर लागलो. आता जंगलामध्ये पुसलो आहे आपण. बऱ्यापैकी पाण्याचा प्रवास तरी संपला तरी पुढे एक छोटं ओहळं आपल्याला आढळू शकतो. आला आला व्हिडिओ मध्ये आला. भुवन तू पण पड ना. पाहू शकता हे
सगळा कचरा निसर्गात पूर्णपणे, काही लोक दारुडे येऊन निसर्गाची पूर्ण हानी करतात या कचऱ्यामुळे. तर आपण काही प्राणी फायनली रस्त्याच्या बाहेर निघालेलो आहे. 1, 2, 3, 4, 5 आम्ही 5 जण आहोत. फायनली मी पिशवी पण काढलेली आहे, मच्छरही नाही इथे. तर आता आपण पूर्णपणे संपलेले आहे. इकडे तुम्ही गाव आणि वस्ती बघू शकता. जर तुम्ही अजून सुद्धा ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा. ह्याप्रमाणे वेगवेगळे आणि तुम्हाला खूप छान असे व्हिडिओ बघायला भेटतील. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा.